यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या. कुणबी दाखल्यांसंदर्भात 1967 जुन्या नोंदींचा नियम कायदा आहेच, पण आता ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही त्यांना मराठा आरक्षण मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषदेतून माहिती. नियम आहे, कायदा आहे, जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण म्हणजे 50% मर्यादा ओलांडावीच लागणार, अधिसूचनेच्या अंमलबजावणी नंतरच आंदोलन थांबणार, ज्यांना कुणबी नको त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं, जरांगे पाटील मागणीवर ठाम. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सवर्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काहीही करू अंमलबजावणी करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढून द्या की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देता येईल असा विश्वास वाटतो, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय. 20 फेब्रुवारीच्या आज सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, मनोज जरांगे मागणीवर ठाम, अन्यथा मराठ्यांचं धोरण राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंच्या आवाहनानंतर जरांगे पाटलांचा इशारा. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल कॅबिनेटमध्ये ठेवणार, 20 तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा होणार, शिंदेंची माहिती. आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 तारखेला 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची भूमिका अयोग्य, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगे पाटलांना आवाहन. सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं, परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं. मराठा समाज बांधव म्हणून एकत्र काम करू, मोदींबद्दल बोलल्यामुळे राणेसाहेब बोलले, आम्हालाही मर्यादा आहेत, पण जरांगेंनी राजकीय स्टेटमेंट करू नयेत, नितेश राणेंची प्रतिक्रिया. राणेंनी शांत राहावं, आम्ही त्यांच्याबाबत एक शब्दही काढला नाही, पण आमच्या नादी लागाल तर आम्ही सोडणार नाही, तुम्ही गुंड आहात तर आम्हीही कच्चे नाही, मनोज जरांगे पाटलांचं नारायण राणेंना इशारा. आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगी, तुम्ही काय ठेका घातला का, तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजलं का तुम्ही, मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालंच नाही पाहिजे, एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला, सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, खोट्या कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र वाटप, सरकारनं कुणबीकरण थांबवावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी. ते कुणबीकरण थांबवा ना आता, आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे खोटे दाखले दिले असते, कारण सगळ्यांना जे आहे जे नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देता त्याच्यात का खा.